गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, कालच्या व्हिडिओज मध्ये आपण चित्र वाचन हा पाठ बघितला. त्या पाठांमध्ये काही खेळांची चित्र दिलेली होती आणि ते खेळ आपण समजावून घेतले, ठीक आहे. आणि आज आपण 14 खडीला सुरुवात करूया. 14 खडीला सुरुवात करूया आणि त्यानंतर मग मी तुम्हाला एक स्टोरी सांगते, लोभी कुत्रा, ठीक आहे. व्यंजन घेतलेले आहे क ते ज्ञ पर्यंत व्यंजन. आता आपण क ते ज्ञ पर्यंतची 14 खडी बघणार आहोत. तर ती 14 खडी आपण कशाच्या आधारे लिहिणार आहोत, तर स्वरांची मदत घेऊन आपण 14 खडी लिहिणार आहोत, ठीक आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला स्वर आणि त्याची स्वर चिन्हे लिहून देते, ठीक आहे. स्वर ओ आ ई ई ऊ ऊ ए आ ई ओ आ औ औ अं आता हे स्वर लिहून घेतलेले आहे. स्वर आहे अ आ ई ई ऊ ऊ ए ऐ ऐ ओ आ औ अं आहा. तर आता याचे आपण चिन्हे लिहून घेऊया, जेणेकरून आपल्याला त्यानुसार आपल्याला या स्वर चिन्हांच्या आधारे 14 खडी लिहायचे, ठीक आहे. आता हा आहे अ. ऐची मात्रा म्हणजे डोक्यावर 2 मात्रा.
कुठलेही व्यंजनच्या डोक्यावर दोन मात्रा दिल्या तर त्याचा उच्चार ऐ असा होतो. समजा क क समजा क क च्या डोक्यावर आपण दोन मात्रा दिल्या तर कै. ठीक आहे. झाली ओ ची मात्रा काना आणि एक मात्रा म्हणजे ओ ची मात्रा. अ ची मात्रा अ ही आहे अ ची मात्रा. ही आहे अ ची मात्रा. आता औ औ ची मात्रा पानाची एक आणि मात्रा दोन औ ची मात्रा. आणि ही आहे अंग ची मात्रा म्हणजे डोक्यावर टिंब अंग ची मात्रा. आणि पुढे दोन बिंब आहाची मात्रा. ठीक आहे. पडले तुम्हाला इथपर्यंत स्वर आणि स्वर चिन्हे. तर या स्वर चिन्हांवरूनच आपल्याला चौदा फळी लिहायची आहे. ठीक आहे. आता आपण क ची चौदा फळी लिहून बघायची. आता आपण इथे लिहिला क क लिहिला तर क आता क ला कळलं तुम्हाला. तर आता आपल्याला काय करायचं.
अशाच प्रकारे तुम्हाला डाउनलोड मध्ये 5 वेळा कॉच 14 फडवी यायचे. ठीक आहे, आपला व्हिडिओ आपण इथे थांबवूया. पुढचा नेक्स्ट पीरियडला नेक्स्ट व्हिडिओज मध्ये घेऊया. ठीक आहे, ओके, बाय.